शिवपीठ कपालेश्वर ते त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळा हरिभक्त पारायण निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य स्वामी पोपटनाना महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त पारायण श्री पंडित महाराज पैठणकर व विणेकरी चंद्रकांत महाराज डोंगरगाव यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र शिवपीठ कपालेश्वर ते त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळा भगवंतांच्या व संतांच्या नामसंकीर्तनात नाचत गात अपूर्व दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात असतो। या दिंडी सोहळ्याची सालाबाद प्रमाणे याही वर्षी भाजपा नेते कैलास आहिरे तसेच माजी नगरसेविका अलका आहिरे आणि आहिरे परिवाराकडून प्रभाग क्रमांक 26 मध्ये कुटवर नगर येथे स्वागत तसेच कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन उत्साहात होत असते। परंपरेनुसार याही वर्षी दिंडी सोहळ्याचे आगमन होताच कॉलनी परिसरात रांगोळी तसेच विविध ठिकाणी ऑक्शन करीत दिंडीचे स्वागत करण्यात आले। आहिरे यांच्या निवासस्थानी येताच फटाक्यांची आतिषबाजी दिंडीतील सर्व महाराजांचे ऑक्शन करीत स्वागत केले तसेच तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचेही औक्षण करीत स्वागत केले। यावेळी हरिनामाच्या विविध गीतांसह हरिपाठ आणि आरती करीत महिलांनी टाळ मृदुंगांच्या स्वरात नाचत फुगड्या खेळ खेळत दिंडीचा आनंद उत्सव साजरा केला। या आनंद उत्सवात माजी नगरसेविका अलका आहिरे आणि कैलास आहिरे यांनीही भक्ती नामात्र मत फुगड्या खेळत आपला आनंद द्विगुणित केला। यावेळी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमाताई महेश हिरे, भाजपा नेते महेश हिरे, माजी नगरसेविका अलका आहिरे, भाजपा नेते कैलास आहिरे, प्रशांत आहिरे, दिनेश आहिरे, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, उखा अण्णा चौधरी, राकेश ढोमसे, अशोक पवार, आबा ढोमसे, नेरे साहेब, अशोक पाटील यांच्या उपस्थितीत दिंडीतील महाराज यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला। दिंडीचे आपल्या घरी कायम आगमन व्हावे अशी आई वडिलांची इच्छा होती, त्या इच्छेचे आज सार्थक झाले असल्याचे सांगत समस्त दिंडीतील भक्तगणांचे स्वागत करीत भाजपा नेते कैलास आहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नानाने फक्त देशाची आणि राष्ट्राची सेवा करण्यासाठी संन्यास घेऊन या देशाचे कार्यक्रम उभे केलेले आहे। आज आपले नेते प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदींचं स्वप्न होत राम मंदिर अयोध्या मध्ये झालं पाहिजे, त्याच पार्श्वभूमीवरती नानांचं स्वप्न आहे कपालेश्वर महादेव मंदिरासाठी। रोज तिथं लाखोने माणसं येत राहत असतात, जात असतात, परंतु आमचे नाना 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 आहे। नानांच्या विषयी जर का बोलायला गेलो ते खूप काही वेळ आठवण शब्द बोलायचं आहे, म्हणून मी जास्त बोलणार नाही। आठवण येते नाना कधी कधी गावाकडची, परंतु नाविलाजाने आपल्याला या शहरात आपल्याला वास्तव्य करावं लागतं। आता जर आपण या शहरातून जर गेलो तर काय बाबा पुढची परिस्थिती काय आपली निर्माण होईल, म्हणून या शहरामध्ये राहावं असं वाटतं। फार जुन्या आठवणी येतात, परंतु तुमच्यासारखे वर्षातून एक वेळेस जर काय आमच्या प्रभागात आमच्या गल्लीमध्ये आमच्या कॉलनीत तुमची दिंडी सोहळा कधी येईल, आमच्या माता भगिनीसुद्धा आमच्या गल्लीतल्या सर्व महिलांनी आत्मनात प्रयत्न करून नानांची दिंडी आपल्या गल्लीतून तिकून बापूक आणायची म्हणून सांगितलं। सर्व आम्ही देवासारखे तुमचे वाट बघत असतो, आणि कितीही टेन्शन असलं किती थकवा असला एकदा नानांची दिंडी आली नानांचं दर्शन झालं तर आपल्या एकदम ऊर्जा येऊन जातो, फ्रेश होऊन जातो। आता मी छोट्या कार्यक्रमात नानांना नाना काय आहेत त्यांच्यावरती बोलण्याची आमच्या सीमाताईंना एक दोन मिनिटं बोलण्याची संधी। आमदार सीमाताई महेश हिरे यांनी दिंडीतील सर्व भक्तजनांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। खरं तर प्रत्येक गावात आपण बघतो की अशी व्यक्ती कोणीतरी पाहिजे असतं जेणेकरून त्या गावाला एक मुख्य आपण ज्याला म्हणतो, ज्याने पूर्ण गावात कुठलंही काही असलं तर त्या व्यक्तीची आठवण आपल्या प्रत्येकाला येते की ती व्यक्ती समोर आली तर निश्चितच हा प्रश्न सुटेल किंवा आपल्याला मार्ग मिळेल किंवा एक आदर्शवत म्हणून आपण सगळेजण गावातले लोक त्यांना मानतो। आणि आम्ही तर मी तर नेहमी सांगते प्रत्येक ठिकाणी की आम्ही जे राजकारणी आहोत
त्यांचं पद 5 वर्षाचं असतं. आम्हाला 5वा वर्ष आलं की धडकी मिळतात, आता निवडणूक आहे. जे कुठेही म्हणजे कायम स्वरूपी ते तिथे आहेत, प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या हृदयात त्यांचं स्थान आहे. आणि त्यामुळे मी त्यांना शतशः नमन करते. आपण सगळ्यांना इथे बोलवलं, त्यांचा स्वागत केलं, त्याबद्दल आहिरे परिवाराला खूप धन्यवाद देते. खूप पुण्याचं काम त्यांनी इथे केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना इथे त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली, त्याचबरोबर सगळ्यांची व्यवस्था केली, त्याबद्दल आहिरे परिवाराचं सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते. जय श्रीराम. शिवपीठ कपालेश्वर संस्थानच्या गुरुकुलातील बालकीर्तनकार जयराम सूर्यवंशी यांनी शब्दरूपी आहिरे दापमंत्यांचे कौतुक करीत सुमधुर कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्याची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका मने शेष घेईन आवडी. आपले स्वागत करणारे सौ अलकाबाई आणि परम आदरणीय परम पूज्य कैलास बापू यांच्याबद्दल फार काय सांगावं. सगळ्या लोकांचं असं मन भरवून गेलेलं आहे. इतका आनंद होतो, वाटाने वाटायचं नाशिक कधी पोहोचणार, नाशिक कधी पोहोचणार. आपले विद्यार्थी तर म्हणजे संस्थेतील मंडळी निसते नाचत होते, इतकं सुंदर नियोजन असत. बापू हे रात्रीचे भूमिपुत्र आहेत. आपले गुरुवर्य नाना ही रात्रीचे भूमिपुत्र आहेत. बापूंनी व्यवहारिक क्षेत्रात खूप नाव कमवलं आहे, राजकीय क्षेत्रात पण खूप कमवलं आहे. तसं आपल्या गुरुवर्य नानांनीही सुद्धा वारकरी संप्रदायात खूप नाव कमवलं आहे. असो, बापूंबद्दल आणि ताईंबद्दल फार काय सांगा. आपली वाणी अपूर्ण पडते तेव्हा. इतकं सुंदर जवळ मला वाटतं बरेच वर्ष झाले असतील, तेव्हापासून एकदम सुंदर स्वागत असते. बोलू नका. इतकं सुंदर स्वागत असतो. फार त्यांच्याबद्दल काही बोलायसारखं नाही, कारण मी आता छोटा कीर्तनकार मते. पण एवढं सांगू शकतो, बापू आणि ताई भावी आयुष्यात खूप पुढे जाऊ, म्हणजे मोठे हो. त्यांचं दोघांचंही जमजम कल्याण हो. नानांचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी आहे. आता बापू आणि ताईंचं खूप बापूंचं राजकीय क्षेत्रात बापू आता खूप मोठे आहेत, पण त्यांना अजिबात सुद्धा अहंकार नाही. आपण जर थोडेसे जरी मोठे झालो, आपल्याला जर मोठी गाडी जरी घेतली, तरी आपण गावात जाताना रामभाऊ राम राम काय ना गाडी घेतली नारळ फोडायला सांग असं सांगत फिरतो, म्हणजे आपण गाडी घेतली. तसं पण बापू आता खूप मोठे आहेत, बापू आणि ताई सुद्धा खूप मोठे आहेत, पण त्यांना थोडा सुद्धा अहंकार नाही. विठ्ठल विठ्ठल. यावेळी कीर्तनाचा लाभ तसेच महाप्रसादाचाही लाभ वारकरी दिंडीकरांसह परिसरातील नागरिक महिला यांनी घेतला. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.